अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वाढत्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सत्यमेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये तालुक्यातील 76 गावाने सहभाग घेतलेला असल्याने पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी जामनेर तालुक्यातील 4 दिवसीय निवासी प्रशिक्षणार्थ्यांची 7वी टीम पारोळा तालुक्यातील चोरवड येथे रवाना झाली आहे। मी बेटावत बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून मेला आहे आणि आमच्या इथे गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे आम्ही पाणी फाउंडेशन तिथले काही महत्त्व जाणून घेण्यासाठी आम्ही चाललो आहे चोरवड इथे चाललो आहे। त्याच्यातले महत्त्व आम्हाला समजले पाहिजे आणि आमच्या गावाकरता काहीतरी करावं आम्हाला असं वाटतं आहे आणि त्याकरता आम्ही प्रयत्न करतो काय ना काही आमच्याकडून झालं पाहिजे त्यामध्ये शिकलं पाहिजे। आम्ही बेटावत इथून आलो आहे जामनेर तालुक्यातील आहे। आम्हाला पारोळा इथे चरोड इथे जायचं आहे। आम्हाला पाणी फाउंडेशनचा कार्यक्रमाची माहिती घ्यायची आहे। आमच्या गावासाठी काहीतरी पाण्याचं हे झालं पाहिजे बा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे कार्यक्रमासाठी। नमस्कार, माझे नाव अश्विनी प्रमोद चौधरी, राहणार बेटावत तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील आहेत। आम्ही पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी चरोड येथे चाललो आहोत। आमच्या गावात ही पाणी टंचाई खूप आहे म्हणून आम्ही काहीतरी गावासाठी करावं म्हणून 5 महिला आणि 4 पुरुष जात आहोत। नमस्कार, माझे नाव सरला वास्करकर, राहणार बेटावत बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथून आम्ही पारोळा तालुक्यातील चरोड येथे पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगसाठी जात आहोत। सर, माझं नाव अंजना लक्ष्मण लोखंडे, राहणार मांडवे खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव। आम्ही पाणी फाउंडेशनसाठी चोरवड येथे जातो आहे आणि आमच्या गावाला पाण्याची खूप आवश्यकता आहे म्हणून आम्ही पाण्यासाठी आम्ही तिथं जाणारच आणि आमच्या गावाचा विकास करणार। नमस्कार, मी कोमल जितेंद्र माई, आम्ही पादी या गावावरून 6 महिला आल्या आहोत। आम्हाला पारोळा तालुक्यातील चोरवड या गावी जायचं आहे पाणी फाउंडेशन या योजनेसाठी या कार्यक्रमासाठी। आमच्या गावात पाण्याची खूप मोठी समस्या आहे, ती पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आम्ही पाणी फाउंडेशन या कार्यक्रमाला जात आहोत। सारे तालुक्यातले 9-10 गावं आज पारोळा तालुक्या येथे चोरवड येथे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेनिमित्त सारे ट्रेनिंग घेण्याकरता जात आहेत। या सर्व ट्रेनर लोकांना माझ्या मोजे पाडदी येथून सर्व गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि प्रत्येक ट्रेनरनं तिथून काहीतरी ज्ञानाचा भंडार घेऊन आपल्या गावासाठी सूक्ष्म पाण्याचं नियोजन जेणेकरून या दुष्काळावर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन माथा ते पायता अशी एरिया ट्रीटमेंट करून मग नाले असतील ओढे असतील जमिनीवर जे ज्या या ट्रेनिंगच्या माध्यमात जे जे आपल्याला सूचना मिळणार आहेत ज्ञान मिळणार आहेत त्या सर्व ज्ञानाचा भंडार घेऊन आपल्या आपल्या गावासाठी तसे सूक्ष्म नियोजन करून आपलं गाव पाणीदार करावं या निमित्तानं पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांना सर्व ट्रेनर लोकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी दुर्गादास जीवरक, तालुका सामाजिक प्रशिक्षक आहे जामनेर। या टेकोनं आपल्या तालुक्यामध्ये ही चळवळ चालू झाली पाणी फाउंडेशनचा ह्यावर्षी आपला पहिला ह्यावर्षी तालुका घेतलेला आहे। या आपल्या तालुक्यातून आतापर्यंत 7 बॅच चोरवड या ठिकाणी गेलेले आहेत। जो पारोळा तालुका आहे त्या ठिकाणी चोरवड एक आपलं गाव आहे की जे गाव मागच्या वर्षी तालुक्यातून पहिलं आलं होतं त्या गावामध्ये आपण प्रशिक्षण केंद्र उभारलेलं आहे। त्या ठिकाणी प्रत्येक बॅचमधून महिलांचा सहभाग आपल्या गावागावातून जास्त प्रमाणात येत आहे, पुरुष पण आहेत प्रत्येक गावातून। आतापर्यंत जवळजवळ 75 गावांनी प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। आजची ही बॅच 7व्या नंबरची बॅच आहेत आणि याच्यातून लोकांना आपलं गाव पाणीदार झालं पाहिजे की जे दुष्काळ आहेत हा मानवनिर्मित दुष्काळ कुठेतरी आता बंद झाला पाहिजे, आपलं गाव पाणीदार करायचं कारण पाण्याचा प्रश्न हा खूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे। तर याच्यावर प्रशिक्षण घेऊन त्यांचा प्रतिसाद एवढा जबरदस्त मिळत आहे, प्रशासनाचा सुद्धा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की तेही प्रत्येकांना सांगताय की गावागावात जाऊन की तुम्ही जा। पाणी फाउंडेशन म्हणजे एक पाणी फाउंडेशन 2016 ही संस्था स्थापन झाली जे की ग्रामीण भागातील लोकांना यांची गरज ओळखून
की पाणी गावामध्ये पाणी नाही, पाण्याकरता आज असंख्य लोक, आज शेतकरी लोक आज आत्महत्या करत आहेत. दुष्काळामुळे आज महिलांना दुरून पाणी आणणं पडतं आहे, पाणी नाही आहे. यामुळे याचा परिणाम विपरीत माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होत आहेत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हा दुष्काळ हा नैसर्गिक नसून हा मानवनिर्मित आहे हे पाणी फाउंडेशन लोकांना समजावं, कारण पाणी खूप पडतो, त्याला अडवायचं कसं हे माहीत नसल्यामुळे आज ही समस्या वाढत जाते. तर कुठंतरी हे पाणी अडवलं गेलं पाहिजे. याकरता 16 निर्मिती आली. पहिल्या वर्षी आपले 3 तालुके होते, दुसऱ्या वर्षी 17 ही 30 तालुक्यात स्पर्धा गेली, 18 75 तालुके झाले, आणि ह्या वर्षी 76 तालुक्यामध्ये ही स्पर्धा आहे. पाणी फाउंडेशन काही नाही, फक्त ज्ञान देतं, आणि त्या ज्ञानाचा उपयोग गावकरी करतात, आणि स्वतःचंच गावकरी स्वतःच्याच येणं आपलं गाव पाणीदार करतात. अशा पद्धतीची ही चळवळ उभी राहिलेली आहे. चष्मोहन धारकोंडे बेटावत गावावरून आलेलो आहे. आम्हाला गावातील महिलांनी जो प्रतिसाद दाखवलात त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात आहोत. आणि नुसतं बक्षिसाचं लक्ष न ठेवता गावात बक्षिसापेक्षा जास्त म्हणजे मुबलक पाणी उपलब्ध होईल आणि काहीतरी आमच्या गावाला फायदा होणार आहे. बक्षिसच आम्ही लक्ष ठेवलेलं नाही आहे, तर पाण्याचा फायदा आम्हाला गावाला होणार आहे, त्यासाठी आम्ही तिकडे जात आहोत. जय चौधरी. आज खूप आनंदाची गोष्ट आहे. ही जी पाणी फाउंडेशनची ट्रीम आपल्या ट्रेनरकरता जात आहे चोरवड तालुक्या पारोळा तालुक्यात चोरवडमध्ये, ही जी ट्रीटमेंट आहे मायक्रो ट्रीटमेंट येणाऱ्या कालखंडामध्ये, कारण आपण 2-3 वर्षापासून बघतो आहे की पाऊस हा एकदम कमी पडतो आहे, आणि कमी पडल्यामुळे आपल्याला काय माहिती का संकटाला सामोरं जावं लागतं आहे. त्याच्याकरता आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे, म्हणजे पाणी पडल्यानंतर त्याचं बचत कशी करायची, नाले खोलीकरण करायचे, पाण्याचं व्यवस्थापन करायचं, शेतीला आपण पाटबंधाऱ्यातून आपण व्यवस्थापन करायचं आहे पाण्याचं. भराडी ग्रामपंचायत सरपंच समाधान हरी पाटील सगळ्या मंडळींना नमस्कार करतो. आपली पाणी फाउंडेशनच्या वतीनं पारोळा तालुक्यातील जे आपले चोरवड येथे आपल्या सगळं तिथे पाण्यासाठी जात आहोत, तो आता यावर्षी आपल्या तालुक्यामध्ये पाण्याची एकदम तीव्र दुष्काळी परिस्थिती अशी निर्माण झाली आहे. प्रत्येक गावामध्ये पाण्याचा कमी जास्त प्रमाणात वापर एकदम कमतरता वासत आहे. याच्या पुढील एप्रिल मे महिन्यामध्ये टँकर लावण्याचा परिस्थिती निर्माण होईल. आपण आम्ही आपले सगळे जे प्रशिक्षणासाठी जेवढे जाणार आहोत तेवढे आपण ते जो आपण जो पाहून तिथला जी परिस्थिती पाहून घेणार आहे तीच परिस्थिती आपण आपल्या गावामध्ये ती जे योजना आहेत त्या राबवायच्या आहे. आपल्या गावचं जे वाहून जाणारं पाणी आहे ते त्या आपल्याच गावात अडवायचं आहे. आम्ही आमचा तालुका आम्हाला प्रथम किंवा द्वितीय तृतीय परिस्थिती न दही मिळालं तरी चालेल, पण प्रत्येक गावचं 10-20-30-40-50% तरी पाणी अडवलं तरी तो प्रत्येक गावाला आम्हाला तो फायदा होणार आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषेत. नमस्कार. आपण आला आहे जामनेरमधील पंचायत समिती या ठिकाणी सत्यमय जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गावातील स्त्री पुरुष हे मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील स्त्री पुरुष हे पारोळा तालुक्यातील चिंचवड या गावामध्ये हे या पाणी फाउंडेशन स्पर्धेचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत. पाण्याच्या समस्यांना सामोरे कसे जावे हे या प्रशिक्षणामधून या महिलांना व पुरुषांना कळणार आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.